आणखीन एक महत्वाची बातमी आहे. रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांच्या गाड्यांचा ताफा नागपूर जिल्ह्यात पोहोचलाय. अधिवेशनावरती हल्लाबोल आंदोलनासाठी बुलढाण्यातनं शेतकऱ्यांची फौज नागपुरात दाखल झाली आहे. कापूस सोयाबीनच्या प्रश्नासाठी रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. मागण्या मान्य न झाल्यास आज अधिवेशनावरती हल्लाबोल करू असं तुपकरांनी म्हटलं होतं. आणि आपण बघतोय किती दृश्य आहेत. गाड्यांचा ताफाच्या ताफा जो आहे तो रविकांत तुपकर यांचा अधिवेशनावरती हल्लाबोल करण्यासाठी निघतानाची. आणि आता थेट जाणार आहोत विवेक गावंडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. विवेक, एकंदरीतच रविकांत तुपकर आणि सर्व शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत. काय आहे आजच्या या आंदोलनाचं स्वरूप? कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्यासोबतच पीक विमा आणि इतर सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याच्या मागणी संदर्भात रविकांत तुपकर जे आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. आणि मुंबईतल्या आंदोलनानंतर आता थेट नागपूरच्या विधानभवन ताब्यात घेण्यावरून विधानभवनावर धडक अशा पद्धतीचं आंदोलन रविकांत तुपकरांनी हाती घेतलेलं आहे. रविकांत तुपकरांचं शेतकऱ्यांचं हे सगळं शिष्टमंडळ जे आहे ते आता सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलिसांनी या परिसरामध्ये बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येनं या विदर्भातील शेतकरी जे आहेत ते संपूर्ण जिल्ह्यातून या आपापल्या भागातील जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, ते या आंदोलनात या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मोठ्या संख्येनं आज शेतकरी आपल्या मागण्या घेऊन विधानभवनावर जे आहेत ते धडकणार आहेत अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे. आपल्यासोबत आहेत रविकांत तुपकर. तुम्ही आज विधानभवनावर ताबा घेणार, तुम्ही आंदोलन सांगितलं विधानभवनावर धडकणार, काय नेमक्या मागण्या आहेत? सरकार पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे, तुम्हाला ताब्यातही घेतलं जाईल. तर असं आहे की एक तर नागपूरला जे अधिवेशन विदर्भामध्ये होतं याचा उद्देश असा असतो की विदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे, विशेषतः विदर्भातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा होऊन काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. परंतु नागपूरच्या अधिवेशनामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून बाकी इतर सगळ्या प्रश्नांवर चर्चा होते. आम्ही सोयाबीन कापूसवर आणि तुमचं काय घोडं मारलं, आज सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी दर त्या ठिकाणी मिळतो आहे, येलो मोजॅकची मदत नाही, दुष्काळाची मदत नाही, पीक विम्याची मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. अरे आम्ही करायचं काय, आमचं जगणं माणूस म्हणून तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार आहे? म्हणून आज हजारोच्या संख्येत आम्ही शेतकरी विधानभवनामध्ये घुसणार आहोत आणि विधानभवनामध्ये जाणार आहोत. विधानभवनावर जे आहेत ते सर्व शेतकरी जे आहेत ते धडकणार आहेत आणि विधानभवनात घुसून आंदोलन जे आहे ते करणार आहे.